हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळाची काही वाक्य बघणार आहोत. साधा भूतकाळ म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. मराठीची वाक्य आहे जी आपल्याला इंग्रजीमध्ये करायची आहेत. नेहमी बोलली जाणारी ही वाक्य आहेत. यातील पहिलं वाक्य बघा, मी त्याला शिकवले. हे जे वाक्य आहे ते आपण मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करणार? तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना कर्ता हा नेहमी सुरुवातीला लिहायचा असतो. कर्ता हा आपण एक नंबरला म्हणजे सुरुवातीला लिहिणार आहोत. या वाक्यातील कर्ता आहे मी. मीसाठी आपण लिहिणार आहोत आय. ठीक आहे. कर्त्यानंतर नेहमी क्रियापद लिहायचं असतं. आता या वाक्यातील क्रियापद आहे शिकवले. शिकवले म्हणजे काय? टीच. शिकवणे म्हणजे टीच आणि शिकवले. भूतकाळातील वाक्य आहे. टीचचं काय होईल? टॉट होईल. टी ए यू जी एच टी, टॉट. आय टॉट कुणाला शिकवले? त्याला, म्हणजे हिम. आय टॉट हिम. ठीक आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे वाक्य इथे आपण तयार करणार आहोत. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, आम्ही मॅच हरलो. या वाक्यामध्ये बघा, कर्ता जो आहे तो आहे आम्ही. कर्ता अनेक वचनी आहे. आम्हीसाठी आपण लिहिणार आहोत वी. ठीक आहे. वी नंतर येईल अनेक वचन आहे, त्यामुळे वीच्या पुढे काय येईल? आर येईल. वी आर. वी आर मॅच हरलो. हरलो म्हणजे काय? लूस्ट. आणि एल डबल ओ एस ई डी, लूस्ट. वी आर लूस्ट काय? तर मॅच. एम ए टी सी एच. ठीक आहे. आम्ही काय झाला? करता. कर्त्यासाठी आपण लिहिलं वी. हरलो म्हणजे लूस्ट. हां. आणि त्यानंतर वी नंतर काय येईल? वी. कर्ता हा अनेक वचने आहे. वी नंतर पुढे काय येईल? आर. वी आर अनेक वचन आहे, त्यामुळे वी आर. आणि या वाक्यातील क्रियापद आहे हरणे म्हणजे लूस. आणि हरलो म्हणजे लूस्ट. इथे क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे. वी आर लूस्ट. आणि त्यानंतर येईल उरलेलं वाक्य मॅच. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, मी माझे पुस्तक वाचले. आता या वाक्यामध्ये बघा, कर्ता जो आहे तो आहे मी. ठीक आहे. कर्ता आपण सुरुवातीला लिहिणार आहोत. कर मीसाठी लिहिणार आहोत आय. या वाक्यातील क्रियापद काय आहे? वाचले. वाचणे म्हणजे रीड. आर ई ए डी. आय रीड माझे पुस्तक म्हणजे माय बुक. ठीक आहे. आय रीड माय बुक. पुढचं वाक्य बघा, मी चहा बनवला. ठीक आहे. या वाक्यातील कर्ता कोणता येईल? मी. मीसाठी आपण लिहिणार आहोत आय. आता इथे बनवणे, बनवणे म्हणजे काय? बनवला म्हणजे काय लिहिणार आपण? मेड. एम ए डी ई. आय मेड. काय बनवला? चहा म्हणजे टी. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, किरणने झाड कापले. या वाक्यातील कर्ता कोणता येतो? किरण. तो आपण सुरुवातीला लिहिणार आहोत के आय आर ए एन, किरण. काय केले? कापण्याची क्रिया आहे. कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येतं. क्रियापद आपण दोन नंबरला लिहितो, एक नंबरला कर्ता लिहितो. किरण कापले म्हणजे काय? कट. किरण कट. काय कापले? ट्री. म्हणजे ओ ट्री. किरण कट ओ ट्री. त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा, आम्ही फिरायला गेलो. या वाक्यातील कर्ता आहे आम्ही. त्यासाठी लिहिणार आहोत आपण आम्हीसाठी वी. त्यानंतर क्रियापद आहे गेलो. जाणे हे क्रियापद झाले आणि गेलो हे काय झाले? भूतकाळ झाले. जाण्यासाठी गो आणि गेलो म्हटल्यावर आपण लिहिणार आहोत वेंट. वी वेंट. कुठे गेलो? फिरायला. म्हणजे टू ट्रॅव्हल. ट्रॅव्हल टी आर ए व्ही ई एल. ठीक आहे. वी वेंट टू ट्रॅव्हल. अशा पद्धतीने आपण इथे साध्या भूतकाळाची वाक्य बघितलेली आहेत. ही जी साध्या भूतकाळाची वाक्य आहेत सिम्पल पास्ट टेन्स, आपण ही कशा पद्धतीने तयार करायची ती देखील इथे बघितलेली आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की समजला असेल. हा व्हिडिओ जर समजला, आवडला, तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.